हेलो स्टूडेंट्स, टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट यूनिट नंबर सेकेंड इकोसिस्टम्स। इन दिस चैप्टर द नेक्स्ट पॉइंट इज कंटिन्यू डिफरेंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम। ओके, इकोसिस्टम मीन्स व्हाट हे आपण बघितलेलं आहे। आता टाइप्स ऑफ इकोसिस्टम, त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे ऍक्वॅटिक इकोसिस्टम अँड सेकंड इज अ टेरेस्ट्रियल इकोसिस्टम। ओके, मग ॲक्वॅटिक म्हणजेच काय? टोटली ज्या पाण्यात प्लांट्स ग्रो होतात, पाण्यातच काय होतात, ॲनिमल्स ग्रो होतात, ऑर्गॅनिझम स्टे करतात, सर्व्हाइव्ह करतात, त्याला ॲक्वॅटिक इकोसिस्टम असं म्हटलेलं आहे। देन टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजेच काय? जे ऑर्गॅनिझम आहेत, जे लिव्हिंग थिंग्स आहेत, ते काय होतात? टेरेस्ट्रियल म्हणजे लँडवरती, म्हणजे सॉइल, अर्थ सर्फेसवरती काय आहेत, त्या स्टे करतात, सर्व्हाइव्ह करतात, त्याला टेरेस्ट्रियल इकोसिस्टम असं म्हटलेलं आहे। फॉर एक्झाम्पल, सपोज ॲक्वॅटिक म्हणजेच पाण्यात राहणाऱ्या आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती असणाऱ्या। ओके, त्यामध्ये टेरेस्ट्रियल जे आहे, तर टेरेस्ट्रियलचं काय केलं, डिव्हायडेशन केलेलं आहे फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डेझर्ट, हे काय टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये येतं। देन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये मग फ्रेश वॉटर, देन मराईन वॉटर, इस्चरियन्स, हे काय झालं तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे। त्यापैकी फ्रेश वॉटर जे आहे ते आपण बघूया, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम। मग फ्रेश वॉटर इकोसिस्टीममध्ये काय काय आहे? रनिंग वॉटर ॲज अ स्प्रिंग, स्ट्रीम, रिव्हर, दॅट इज कॉल्ड ॲज अ लोटिक। ओके, म्हणजे जे रनिंग वॉटर आहे, जे स्प्रिंग आहे, स्ट्रीम आहे, रिव्हर आहे, हे फ्रेश वॉटरमध्ये येतं आणि त्यालाच काय म्हटलेलं, लोटिक इकोसिस्टीम असं म्हटलेलं आहे। ओके, फ्रेश वॉटरचं त्यांनी काय केलं, डिव्हायडेशन केलं, एक लोटिक अँड सेकंड इज अ लँटिक। मग लोटिक जे आहे दॅट इज कॉल्ड एज अ रनिंग वॉटर। मग रनिंग वॉटरमध्ये जी इकोसिस्टीम डेव्हलप झालेली असेल तिला लोटिक इकोसिस्टीम असं म्हटलेलं आहे। देन स्टँडिंग वॉटर ॲज अ लेक, पॉन्ड, पूल्स, पडीज, डीच अँड स्वॅम्प, दॅट इज कॉल्ड एज अ लँटिक वॉटर। लँटिक म्हणजेच काय? ते अन रनिंग आहे, जे स्टॉप आहे, जे सायलेंट वॉटर आहे, त्याला लेंटिक वॉटर असं म्हटलेलं आहे। तर लेंटिक म्हटल्यानंतर मग लेक म्हणजे तळं, पूल्स म्हणजे जे स्विमिंग पूल्स आपण त्याला म्हणू शकतो, पॉन्ड म्हणजेच ते काही स्टोरेज केलेलं वॉटर असेल, शेततळं आपण त्याला म्हणू शकतो, डीच, ओके, स्वॅम, डबकं, असं काहीतरी असेल जेणेकरून काय होते, वॉटर तिथं स्टॉप असेल, वॉटर रनिंग कंडिशनला नसेल, त्याला लेंटिक असं म्हटलेलं आहे किंवा लेंटिक इकोसिस्टीम असं म्हणतात। देन सेकंड मराईन इकोसिस्टीम। आता मराईन इकोसिस्टीम म्हणजेच काय? मराईन मीन्स सी वॉटर आपण त्याला म्हणतो। त्याला सांगितले ओशियन अँड शॉलो वन्स ॲज अ सी। ओके, मराईन इकोसिस्टीम ही फक्त आपल्याला कुठं अवेलेबल होते किंवा ऑब्झर्व होते? सी म्हणजे समुद्रातच आपल्याला काय होते ती मराईन इकोसिस्टीम डेव्हलप झालेली किंवा प्ले झालेली दिसून येते। नेक्स्ट थर्ड वन, युस्चारिन इकोसिस्टीम, ट्रान्झिशनल इकोसिस्टीम बिटवीन फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर इकोसिस्टीम, म्हणजे इचारियन सिस्टीम जी आहे ती काय दोन्हीमधला काय इन बिटवीन आहे। ओके, म्हणजे ती काय होते, त्याच्यातले ऑर्गॅनिझम जे असतील ते वॉटरमध्ये पण स्टे करू शकतात आणि टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये सुद्धा किंवा मराईन इकोसिस्टीममध्ये सुद्धा काय करू शकतात, स्टे करू शकतात। ओके, देन समटाईम्स इकोसिस्टीम क्लासिफाय इन टू नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम। ओके, नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम। देन नेक्स्ट बायोटिक कॉम्पोनंट्स। मग इकोसिस्टीममध्ये काय आहेत? बायोटिक कॉम्पोनंट्स आहेत, अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत। आता अबायोटिक कॉम्पोनंट्स जे होते, सॉइल, वॉटर, टेम्परेचर, लाईट, हे सगळं आपण बघितलं। आता बायोटिक कॉम्पोनंट्स, देन आता बायोटिक कॉम्पोनंट्स का म्हटलं आहे, कारण नॅचरल, सॉरी, इकोसिस्टीममध्ये जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचंच काय होतं, तिथं डेव्हलपमेंट होतं, पॉप्युलेशन होतं। ओके, म्हणून ते बायोटिक कॉम्पोनंट्स आपण इकोसिस्टीममध्ये सांगितले आहेत। त्यामध्ये फर्स्ट प्रोड्युसर बॅक्टेरिया अँड ऑटोट्रॉप्स। आता प्रोड्युसर म्हणजेच काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ओन फूड प्रिपरेशन प्रोसेस ज्यांच्यामध्ये होते त्याला प्रोड्युसर असं म्हटलेलं आहे। म्हणजे प्लांट ह्या ज्या आहेत त्या काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, दॅट इज कॉल्ड एज ऑटोट्रॉप्स। बॅक्टेरिया ज्या फोटोसिंथेसाइज्ड बॅक्टेरिया असेल त्यासुद्धा स्वतःचं अन्न तयार करतात, म्हणून त्यांना बॅक्टेरिया ऑटोट्रॉप्स असं म्हटलेलं आहे। देन मॅक्रोफाइट्स,
कारा, हाइड्रिला, इकॉर्निया एंड लेमना. आता कारा, हाइड्रिला, इकॉर्निया एंड लेमना, इट इज अ एक्वाटिक प्लांट. ओके, या सौ जेवड्या प्लांट आहेत, कारा इज अ अल्गी, म्हणजे शैवाळ आपण त्याला म्हणतो. हायड्रिला ही सुद्धा ॲक्वॅटिक प्लांट आहे, म्हणजे पाण्यामध्ये वाढणारी आहे. देन इकॉर्निया ही सुद्धा पाण्यामध्येच वाढणारी प्लांट आहे. ओके, ती बायोटिक कॉम्पोनंट्स म्हणून यूज केले जाते, मॅक्रोफाइट्स म्हणून. देन फायटोप्लँक्टॉन, फिलामेंटस अल्गी, झिग्नेमा, येलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, वॉलवॅक्स. मग फायटोप्लँक्टॉन म्हणजेच काय, ज्या टोटल अल्गीज आहेत त्यापैकी काही नंबर ग्रुप्स दिलेत किंवा काही एक्झाम्पल्स दिले आहेत. फिलामेंटस म्हणजे ज्या शेवाळ जे आपण बघतो, स्पायरोगायरा हे आपण बघितलेलं आहे. ओके, त्याची जी कम्युनिटी असेल, त्याची पॉप्युलेशन असेल, दॅट इज कॉल्ड एज अ फायटोप्लँक्टॉन. देन कन्झ्युमर्स, हर्बीवर्स प्रायमरी कन्झ्युमर्स, कार्निवर्स इज अ सेकंडरी कन्झ्युमर. आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये कन्झ्युमर्स आणि त्यानंतर हर्बीवर्स हे काय आहेत. ओके, हर्बीवर्सला खाणारे काय प्रायमरी, सॉरी, हर्बीवर्स म्हणजेच ते काय झाले, प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे काय करतात, ते प्लांट किंवा ग्रास होपर जे असेल त्यांना खातात. त्यानंतर हर्बीवर्सला खाणारे किंवा ससा जो आहे, ससा काय करतो, गवत खातो आहे किंवा गाय ही गवत खाते. गायीला खाणारा कोण आहे, सिंह आहे किंवा लायन आहे, दॅट इज कॉल्ड एज ए कार्निवर्स, कॉल्ड एज ए सेकंडरी कन्झ्युमर. देन डिकम्पोजर्स, फंजाय, बॅक्टेरिया अँड ॲक्टिनोमायसिट्स, दॅट इज कॉल्ड एज ए डिकम्पोजर्स. म्हणजे ज्यावेळेस तो ॲनिमल असेल, तो ती प्लांट असेल, ती काय होते, पूर्ण डॅमेज होते, डिसमिस होते, ती सॉईलमध्ये एंट्री करते. आणि सॉईलमध्ये एंट्री केल्यानंतर काय करते, तिला फंजाय, बॅक्टेरिया किंवा ॲक्टिनोमायसिट्स हे जे फंजाय किंवा जे डिकम्पोजर्स आहेत ते काय करते, तिला डिकम्पोज करण्याचं काम करतात. देन सेकंड, नेक्स्ट टॉपिक, अबायोटिक कॉम्पोनंट्स. अबायोटिक कॉम्पोनंट्स मीन्स आपण बघितलं की जी एअर आहे, सॉईल आहे, मॉइश्चर आहे किंवा वॉटर आहे, हे काय झाले, अबायोटिक कॉम्पोनंट्स. त्यामध्ये फर्स्ट आहे CO2, O2, कॅल्शियम, NO2 मीन्स नायट्रोजन, अँड वॉटर, सॉईल, टेम्परेचर, इट इज ए अबायोटिक फॅक्टर्स आर अफेक्ट टू ए बायोटिक कॉम्पोनंट्स. ओके, म्हणजे हे अबायोटिक किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स जरी असले तरी हे हे बायोटिक कॉम्पोनंट्सवरती किंवा लिव्हिंग थिंग्सवरती काय करतात, हे अटॅक करतात किंवा अफेक्ट करतात. नेक्स्ट, फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम. ओके, म्हणजेच काय, जे बायोटिक कॉम्पोनंट्स आहेत किंवा जे अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत ते काय करतात, एकमेकांवरती ते डिपेंड आहेत. आणि डिपेंड आहेत म्हटल्यानंतर ते काय होतात, बायोटिक कॉम्पोनंट्स जे आहेत, सॉरी, अबायोटिक कॉम्पोनंट्स हे काय करतात, बायोटिक कॉम्पोनंट्सला सर्व्हाइव्ह करण्यासाठी हेल्प करतात. ओके, ते जर त्यांचा त्यांनी रोल प्ले केला नाही तर बायोटिक कॉम्पोनंट जे आहेत ते काय होणार नाही, पुढे त्यांचं पॉप्युलेशन होणार नाही, त्यांची ग्रोथ तिथं कंटिन्यू होणार नाही. ओके, देन फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम. तर फंक्शन्स बघण्याच्या अगोदर आपण ॲक्च्युली जी डायग्रॅम जी असेल किंवा तिचं जे पिक्चर जी आहे ती आपण बघूया, इकोसिस्टीम कशी आहे. ॲक्च्युली ही इकोसिस्टीमची पूर्ण सायकल आहे. ओके, सन इज अ इनिशिएशन पॉईंट, किंवा सनने जर त्याची लाईट प्रोव्हाइड केलीच नाही तर पूर्ण जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते काय होणार नाही, तिथं डेव्हलप होणार नाही. तर ओके, आता इथं फर्स्ट काय सांगितलं, प्रोड्युसर, प्रोड्युसर्समध्ये मॅक्रोफाइट्स अँड फायटोप्लँक्टॉन्स असं सांगितलं. मग त्यामध्ये प्लांट पण आल्या, त्यानंतर मॅक्रो म्हणजे जे अल्गी, फंजाय, सॉरी, अल्गी किंवा लिव्हिंग थिंग्स जे आहेत, टेरेस्ट्रियल प्लांट्स, ॲज अ फूड म्हणून ते यूज करू शकतात, त्या प्लांट्स तिथं आल्या, दॅट इज कॉल्ड एज अ प्रोड्युसर्स. ओके, अँड कन्झ्युमर्स, कन्झ्युमर्स हे टोटली कन्झ्युमर्स, मग ॲनिमल, देन रूटेड प्लांट्स, झू प्लँक्टॉन, सेकंडरी कन्झ्युमर्स. ओके, झू प्लँक्टॉन्स म्हणजेच काय, इन्सेक्ट्स आले, ॲनिमल्स आले, ओके, ऑर्गॅनिझम्स आले, जे काय करतात त्या प्लांटला काय करतात, एट करतात. देन डिकम्पोजर्स, डिकम्पोजर्स म्हटल्यानंतर जे इन्सेक्ट्स आहे, अल्गी, फंजाय अँड बॅक्टेरिया, इट्स ऑल्सो कॉल्ड एज ए स्कॅव्हेंजर्स असं आपण म्हटलेलं आहे, म्हणजेच ते काय, डिकम्पोजर्स आहेत. ओके, ही टोटल जी सायकल आहे ती इकोसिस्टीम काय करते, डेव्हलप करते, इकोसिस्टीमची सायकल आहे. ओके, सनने काय केलं, सनलाईट प्रोव्हाइड केला ऑल ऑर्गॅनिझम्सला. ओके, मग त्या ऑल ऑर्गॅनिझम्सच्या हेल्पनं किंवा त्या सनलाईटच्या हेल्पनं प्लांट काय झाल्या, डेव्हलप झाल्यात. प्लांट डेव्हलप झाल्यानंतर जे हर्बीवर्स आहेत, ते प्राणी जे आहेत, ते काय करतात, ते गवत खातात. आणि गवत खाल्ल्याच्या नंतर त्या प्राण्याला काय करतो, जो टॉप कार्निवोरस आहे किंवा लायन जो आहे तो खाऊ शकतो. ओके, किंवा खातो आणि त्याचीच लाईफ
लाइक सायकल जे आहे ते काय करतो ते कंटिन्यू करतो. देन मग फॉर एक्झाम्पल एक लेक आहे, एक तळ आहे, मग त्या तळ्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत. हा जो बिग किंवा मोठा जो मासा आहे तो काय करतो, जे छोटे छोटे इन्सेक्ट्स आहेत त्यांना काय करतो, तो खाण्याचं काम करतो आणि त्याची लाईफ सायकल जी आहे ती काय करतो, कंटिन्यू करण्याचं काम करतो. पण ज्यावेळेस हे प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, हार्बिवोर्स, कार्निवोर्स ज्यावेळेस काय होतात, पूर्ण डॅमेज होतात, डॅमेज झाल्यानंतर ते सॉईलमध्ये एंट्री करतात. सॉईलमध्ये एंट्री केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ फंजाय, बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो न्यूट्रियंट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतील ते काय करतात, त्यांच्या बॉडीवरती अटॅक करतात आणि त्याला डिकम्पोज करण्याचं काम करतात. म्हणजेच कॉम्प्लेक्स मटेरियल जे आहे त्याचं काय करतात, ते ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात आणि त्यांचं स्वतःचं सर्व्हाईव्ह ह्या बॅक्टेरिया अँड फंजाय तिथं काय करतात, प्ले करतात. ओके, इट इज अ इकोसिस्टीम. ओके, इकोसिस्टीम म्हणजे ती एक सायकल आहे. देन नेक्स्ट, फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम. आताच आपण इकोसिस्टीमची डायग्रॅम किंवा ते पिक्चर होता तो आपण बघितला. आता द फंक्शन, त्यामध्ये फर्स्ट अमाऊंट ऑफ सोलर एनर्जी रिचिंग इन अन इकोसिस्टीम. म्हणजे अमाऊंट ऑफ सोलर एनर्जी म्हणजे सनने जर त्याची लाईट प्रोव्हाइड केलीच नाही तर इकोसिस्टीम काय होईल, पूर्ण टोटली कोलॅप्स होईल. ओके, मग त्यांनी सनलाईट जर प्रोव्हाइड केलं नाही तर कोलॅप्स होईल. जे ॲनिमल्स असतील, जे प्लॅन्ट्स असतील ते काय करणार नाही, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. आणि जे ॲनिमल्स असतील ते काय करणार नाही, विदाऊट लाईट ते सर्व्हाईव्ह होणारच नाहीत. ओके, म्हणजेच काय, सन इज अ सोलर एनर्जी रिचिंग इन अन इकोसिस्टीम, म्हणजे तो काय एक रिच सोर्स आहे, मेन सोर्स आहे इकोसिस्टीमचा. देन अमाऊंट ऑफ सोलर एनर्जी यूज बाय ग्रीन प्लांट्स फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. मग त्याचे अमाऊंट किंवा ते नंबर ऑफ लाईट, ओके, नंबर क्वांटिटी म्हणजे त्याचं अनलिमिटेड क्वांटिटी जी आहे लाईटचं किंवा अनलिमिटेशन जे आहे लाईटचं ते काय करत नाही, प्लांट काय करतात, प्लांट सनलाईट जो आहे तो काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. आणि ॲब्सॉर्ब केल्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड जो ग्रीन मॅटर त्यांच्यामध्ये असेल क्लोरोप्लास्टच्या हेल्पनं, ते काय करतात, फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, फूड मटेरियल ते काय करतात, डेव्हलप करतात, प्रोड्यूस करतात आणि पूर्ण प्लांट बॉडीला ते प्रोव्हाइड करतात. प्लांट डेव्हलप झाली तर प्लांट काय करते, डेव्हलप झाल्यानंतर त्या प्लांटला ॲनिमल्स काय करतो, ॲज अ इटिंग पर्पज म्हणून यूज करतो. आणि मग त्या ॲनिमल्सला काय करतात, अदर टॉप कार्निवोरस किंवा अदर त्याच्यावरचा जो ॲनिमल्स असेल तो काय करतो, खाऊन टाकतो आणि त्याचंच लाईफ सर्व्हाईव्ह करतो. ओके, इट इज अ इकोसिस्टीम सायकल. देन थर्ड वन, पाथ अँड अमाऊंट ऑफ एनर्जी फ्लो फ्रॉम प्रोड्युसर टू कन्झ्युमर. मग याचं इकोसिस्टीमचं जी एनर्जी फॉर्म किंवा एनर्जी फ्लो करण्याचे जी वे आहे किंवा जो पाथ आहे त्याला प्रोड्युसर टू कन्झ्युमर. प्रोड्युसरने जर प्रोड्यूस केलंच नाही तर कन्झ्युमर त्याला काय करू शकत नाही, खाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल सनने जर त्याची लाईट प्रोव्हाइड केलीच नाही तर प्लांट स्वतःचं अन्न तयार करणार नाही तर, ओके, विदाऊट लाईट. देन प्लांट ते अन्न तयार केलं नाही तर प्लांट डेव्हलप होणार नाही. प्लांट डेव्हलप झाली नाही तर गाय, डियर, हरिण किंवा ससा हे जे प्राणी आहेत ते काय करणार नाही, प्लांट ते गवत खाणार नाहीत आणि खाऊ शकले नसल्यामुळे ते काय होणार नाही, ते डॅमेज होतील. डॅमेज झाल्यानंतर त्यांची बॉडी जी आहे ती काय होईल, तिथं डिस्ट्रॉय होईल. आणि ते डिस्ट्रॉय झाल्याच्यानंतर जे ट्रॉप कार्निवर्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, लायन असतील, हे काय करणार नाही, त्यांना खाऊ शकणार नाही. ओके, म्हणजे त्याला ते अन्न मिळणार नाही. म्हणजे इकोसिस्टीममध्ये काय होते, टोटली टॉलरन्स तिचा जो आहे तो अनबॅलन्स होऊन जातो. म्हणून नॅचरल फॅक्टर जो आहे, सॉईल, टेम्परेचर, लाईट, हे जे फॅक्टर्स आहेत हे जरी अबायोटिक असले, जरी नॉन लिव्हिंग असले, तरी ते लिव्हिंग थिंग्सवरती काय करतात, अफेक्ट करतात. ओके, फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम इज अ स्टॉप.